नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता सहावीच्या गणित विषयातील त्रिमितीय आकार हा घटक पाहणार आहोत. चला तर पाहूया भौमितिक त्रिमितीय आकार. चला सर्वप्रथम पाहूया इष्टिका चिती, याचे उदाहरण म्हणजे लोखंडाची पेटी. या इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू, 12 कडा आणि 6 पृष्ठे असतात. नंतर आहे घन, घन ठोकळा, याचे उदाहरण म्हणजे आपला सापशिडीचा ठोकळा. घनाला 8 शिरोबिंदू, 12 कडा आणि 6 पृष्ठे असतात. घनाच्या सर्व बाजू चौरसाकृती असतात. आता पाहूयात त्रिकोणी चिती. या त्रिकोणी चितीला 6 शिरोबिंदू, 9 कडा आणि 5 पृष्ठे असतात. आता पाहूया दंडगोल म्हणजेच वृत्तचिती, याचे उदाहरण म्हणजे पिंप. याला खाली आणि वर असे दोन सपाट पृष्ठे आणि एक वक्र पृष्ठ असते, तसेच दोन कडा असतात, परंतु याला शिरोबिंदू नाही. ही आहे चौकोनी सूची म्हणजेच पिरॅमिड. याला 5 पृष्ठे, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. याचे बाजूचे पृष्ठ त्रिकोणी व खालचे पृष्ठ चौरसाकृती असते, तसेच टोक सुईप्रमाणे असल्यामुळे याला सूची असे म्हणतात. आता पाहूया शंकू, याचे उदाहरण म्हणजे जोकरची टोपी. शंकूला 1 शिरोबिंदू, 1 कडा, 1 वक्र पृष्ठ व 1 सपाट पृष्ठ असते. शंकू बंदिस्त असेल तरच दोन पृष्ठे असतात, आणि शंकू जर खालील बाजूने ओपन असेल तर एकच वक्र पृष्ठ असते. आता पाहूया गोल, याचे उदाहरण सर्वांना माहितीच आहे, आपला खेळण्यातला चेंडू. याला 1 वक्र पृष्ठ असते, परंतु शिरोबिंदू आणि कडा मात्र नसतात. राहिल्या ना सर्व आकृत्या लक्षात? आता पुढील प्रश्न सोडवा. पुढे दिलेल्या आकृत्या ओळखून त्याचे पृष्ठ, कडा आणि शिरोबिंदूंची संख्या त्याच्या पुढे लिहा.